देवाचं भजनी मंडळ उपस्थित आहे. पाहुणे मंडळी सर्वजण उपस्थित आहे. सर्वांचं नाव घेण्यापेक्षा आपण कीर्तनाला सेवेला सुरुवात करायला काही हरकत नाही. सुंदर असं नियोजन जावयांनी केलेलं आहे आणि नियोजन बघून सासरासुद्धा आनंदी झालेला आहे. त्याच्यामुळं काही चिंता करायची गरज नाही. सुंदर असा पर्वकाळ आणि त्यांच्या नशिबाने त्यांना सुंदर अशी वास्तूही प्राप्त झाली आणि तीर्थयात्रासुद्धा फलद्रूप झाली. कोणाच्या भाग्यात नाही दादा. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. बाबा ज्ञानोबा रायांनी सहज या जगापुढे दृष्टी टाकावी आणि ज्ञानोबा राय निवृत्तीनाथासमोर म्हणावं की माझ्या मुखातून ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ बाहेर पडला. हे सहजासहजी नाही घडलं. माझी या सत्यवादाचे तप वाचा कल्प केले बहुत ते फळाते महादीप पातलो प्रभू. अनंत जन्माचं पुण्य शिल्लक असल्यामुळं ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ माझ्या मुखातून निघाला आणि निवृत्तीनाथांनी आशीर्वाद दिला. जगद्गुरु तुकोबारायचं सुद्धा तेच म्हणणं आहे. सहजासहजी परमार्थ घडला नाही. आठ पिढ्यांची परंपरा होती. मागे बहुत जन्मी ह्याची करीत आलो आम्ही भवता पश्रमी श्रमले त्या निवू. हे तुकोबारायचं म्हणणं आहे. पण नामदेव महाराजांचं म्हणणं आहे जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. ज्ञानोपराय सुद्धा म्हणतात बहुता सुकृताची जोडी. भाग्याशिवाय तीर्थ यात्रा सुद्धा फलद्रूप होत नाही आणि भाग्याशिवाय चांगली वास्तू सुद्धा बघायला मिळत नाही. सुंदर अशी वाक्चार्य परिवारण आमच्या दाजीबांनी ताईंनी आणि जावयांनी सुंदर शोभेल अशी वास्तू बांधलेली आहे. घर असावे घरासारखे नकोच नुसत्या भिंती. फेटा ज्या वेळेला मी घरामध्ये बांधला घर मी बघितलं होतं. बांधकाम होत असताना मी माझा चक्कर इकडं न झाल्यामुळं मी आलो नव्हतो. पण घरामध्ये ज्या वेळेला मी एंट्री केली घराचा कोपरा कसा असावा, घराचं वास्तुशांती कोणत्या कोपऱ्यामध्ये करावी, घराला जागा देवांना जागा कोणत्या कोपऱ्यामध्ये द्यावी, हे खरोखर ज्यांनी बांधकाम केलं असेल त्या बांधकाम करणाऱ्यासाठी तिचा टाळ्या बाजून स्वागत करा. इतकं सुंदर घर बांधलं मला पटेल आणि माझ्या डोक्यात बसेल असं घर मानलं मऊले. ईशान्य कोपऱ्यामध्ये देवघर असावं, आग्नेय कोपऱ्यामध्ये अन्नपूर्णेचा निवास असावा, नैऋत्य कोपऱ्यामध्ये कचऱ्याचं म्हणजे काही धान्य साठा असावा, वायव्य कोपऱ्यामध्ये कुबेराची जागा म्हणजे अभ्यासाची जागा असावी आणि बाथरूम वगैरे काय असेल ते नैऋत्यच्या कोपऱ्याला असावं. हुबेहूब त्यांनी घर तसं बांधलेलं आहे. म्हणून असं घर बांधत असताना अनेक प्रकारचे दोष आपल्या जीवनामध्ये घडत असतात. त्या घराला आपण काही ठोके मारतो, दगडाला ठोके मारतो, अनेक प्रकारचे दोष घडत असतात. मग काही लोक म्हणतील महाराज आम्ही वास्तुशांती केल्यानंतरही कीर्तन करण्याची गरज आहे का? आहेच महाराज. साडेबारा वाजेचं लग्न जर दुपारचं अडीच वाजता लागत असेल तर ब्राह्मण बोन म्हणावं लागतं सुभाजीवा तदेव लग्नम सुदिनम तदेव ताराबलम चंद्रबलम तदेव विद्याबलम दैवबलम तदेव लक्ष्मीपती ते नामस्मरणाने. कारण साडेबारा वाजेचं जर तिथी असताना 2 वाजेचं जर लग्न लागत असेल त्याच्यामधून दोषाची निवृत्ती म्हणून भगवंताचं चिंतन केल्यानंतर माणसाचं जीवन दोषमुक्त होतं. म्हणून वास्तुशांतीही करत असताना काही दोष अचूक घडले असतील म्हणून त्या दोषाची निवृत्तीमध्ये वारकरी संप्रदायाचं कीर्तन आहे. विठ्ठल 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 म्हणून विषय असा आहे. सुंदर अशी तीर्थयात्रा फलद्रूप झालेली आहे. माणसाचं जीवनच तसं आहे महाराज. इतकं सुंदर आणि थोडक्या वेळामध्ये मला चिंतन मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपलं पहिलं भाग्य म्हणजे आपण भारत देशामध्ये जन्माला आलो. भरतकंडी नरदेव प्राप्ती येतो परमभाग्याची संपत्ती. 1 नंबरचं भाग्य आहे. आणि 2 नंबरचं भाग्य आपण महाराष्ट्रात जन्माला आलो. महाराष्ट्र ही संतोंकी भूमी आहे. महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबा तुकोबा आहे म्हणून 2 नंबरचं भाग्य आहे. आणि 3 नंबरचं भाग्य आपण नाशिक जिल्ह्यात जन्माला आलो. इतका पवित्र नाशिक जिल्हा आहे दादा. कालच निवृत्तीनाथांची वारीची या ठिकाणी सुरुवात निवृत्ती दादा माझ्या पांडुरंगाला भेटण्यासाठी निघालेल्या आहे. नाशिकच्या सर्व भाविकांनी मस्त सोहळा साजरा केलेला आहे. उगम झालेल्या नाशिक जिल्ह्यामधून निवृत्ती दादा
माझ्या पांडुरंगाला भेटण्यासाठी निघालेले आहे आणि त्याच पर्वकाळावर आजचं कीर्तन आहे. मला महत्त्वाचा विषय मांडायचा आहे. जोपर्यंत हात पायामध्ये ताकद आहे तोपर्यंत दादा हे जीवन जे दिलेलं आहे ना ते उपकार करण्यासाठीच दिलेलं आहे. माणसाने जीवन जगत असताना लिहायचं जर असेल तर हरिनाम लिहावं, द्यायचं जर असेल तर अन्नदान द्यावं, तरायचं जर असेल तर लीनता ठेवावी आणि डुबायचं जर असेल तर अभिमान करावा. लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरणे को लीनता आणि डुबणे को अभिमान आहे. हात देण्यासाठी हस्तम पवित्रम यदि दान पुण्यम, पादम पवित्रम यदि तीर्थयात्रा, मुखम पवित्रम यदि नाम घोषम, हृदयम पवित्रम यदि ब्रह्मनिष्ठा. शास्त्रकाराने सांगितलेलं आहे हस्तम पवित्रम यदि दान पुण्यम, दान करावं. हात दान देण्यासाठी आहे दादा. पादम पवित्रम यदि तीर्थयात्रा, पायाने तीर्थयात्रा करावी. आणि मुखम पवित्रम यदि नाम घोषम, मुख देवाचं नामस्मरण करण्यासाठी आहे आणि हृदय देवाला साठवण्यासाठी आहे. म्हणून जोपर्यंत हात पायामध्ये ताकद आहे वारी चुकून दे हरी हरी, वारी चुकून दे हरी हरी, वारी चुकून दे हरी हरी, वारी चुकून दे वारी चुकोने निहारी, वारी चुकोने निहारी, पंढरीचा वारा करी वारी चुकोने रे, वारी चुकोने निहारी, वारी चुकोने रे. आज क्या बात आहे. आता हे काय झालं, झाकली मुठ सव्वा लागेल. चला पुढे. वारी चुकोन दे हरी, पंढरीचा वार करी. संतांनी प्रार्थना केली माझ्या पांडुरंगाला, वारी चुकून दे हरी. एका ठिकाणी महाराज म्हणता, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, हात चालावया पाये, तव तो आवरे सोहित पाये, सकळ देत आहे, जवय सकळ देत आहे, हात पायामध्ये ताकद आहे तोपर्यंत तीर्थयात्रा करावी, दानधर्म करावा. आणि वाक्चारिक पट्यक परिवारातून हे धर्म, हे दान, अन्नदान हे आज घडत आहे. तव तू आपुले सोहित पाये, तीर्थयात्रा जाय चुकू नको. तीर्थयात्रा केली पाहिजे. का केली पाहिजे? की आपला भारत देश एवढा पवित्र आहे, चारही कोपऱ्याला चार धाम आहे. रामेश्वरनाथ धाम आहे, द्वारकानाथ धाम आहे, बद्रिकानाथ धाम आहे, जगन्नाथपुरी धाम आहे, सप्तपुरी आहे. सप्तपुऱ्यामध्ये द्वारकापुरी येते, अयोध्यापुरी येते, उज्जैन कांची येते, शिव कांची येते, अशा सप्तपुऱ्या आहे. 12 ज्योतिर्लिंग आहे आणि सर्व वारकरी संप्रदायाचे तीर्थ महाराष्ट्रामध्ये. नाहीच काही करता आलं ना तर पहिली तीर्थयात्रा जर फलद्रूप केली असेल आणि पहिला मावंदे गंगा पूजनाचा कार्यक्रम या भूतलावर जर घडला असेल तर तो नाथांनी केलेला आहे. नाथांनी ही परंपरा चालू केलेली. म्हणून आदिनाथ गुरु सकळ सितां मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, ही नाथांनीच परंपरा चालू केलेली आहे. पहिलं मावंद, पहिलं गंगा पूजन या भूतलावर नाथांच्या माध्यमातून झालं आणि दुसरं गंगा पूजन जे झालेलं आहे
पंढरपूर क्षेत्रामध्ये भीमा तिरी एक वसवी नगर, भीमा तिरी एक वसल नगर, त्याचे नाव पंढरपूर रे, नाव पंढरपूर रे, येथील मोकाशी चार भुज त्यासी, येथील मोकाशी चार भुज त्यासी, पाहिला सोळा हजार रे, पाहिला सोळा हजार रे, नाचत जाऊ त्याच्या गावार खेळ्या सुखदेव नवी सावारे, नाचत जाऊ त्याच्या गावार खेळूया सुखदेव नवी सावारे, नाचत जाऊ त्याच्या गावार खेळ्या सुखदेव नवी सावारे, नाचत जाऊ त्याच्या गावार खेळूया सुखदेव नवी सावारे। जंबुया दीपा माझी एक पंढरपूर गाव, सुंदर प्रमाणे काकड्याचे इतकं सुंदर आहे। त्या क्षेत्रामध्ये नामदेव महाराजांचं आणि ज्ञानोबारायांचं गंगापूजन भूतलावर दुसरं झालेलं आहे। ज्ञानोबारायांनी सुद्धा तीर्थयात्रा केलेली आहे। माझी जीवीची आवाडी, माझी जीवीची आवाडी, आवाडी माझी जीवीची आवाडी, आवाडी माझी जीवीची आवाडी, पंढरपूर नेईन गुडी, पंढरपूर नेईन गुडी, पांडुरंगी मन पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुण विधिले। पंढरपूरची वारी माझ्या ज्ञानोबारायांनी केली, सप्तपुऱ्या केल्या, बारा ज्योतिर्लिंगे केले आणि सर्व करून पंढरपूर क्षेत्रामध्ये आल्यानंतर अवघी तीर्थी घरती कवीळा, चंद्रभागा डोळा देखलिया आणि नामदेव महाराजांचं गंगापूजन आणि ज्ञानोबारायचं गंगापूजन माझ्या पांडुरंगाने चंद्रभागेच्या वळवंटामध्ये केलेलं आहे। म्हणून त्याच न्यायाप्रमाणे माणसाने तीर्थयात्रा करावी, फलदृप्त प्राप्त होते आणि वाक्चपरे परिवाराने तोच आदर्श घेऊन त्यांची तीर्थयात्रा फलद्रूप झाली। काशी विश्वनाथ भगवंताची कृपा त्यांच्या जीवनामध्ये झालेली आहे आणि भरभराटी इथून पुढे त्यांच्या कुटुंबामध्ये व्हावी अशी मी प्रार्थना करतो। जगद्गुरु तुकोबारायचा सहा चरणाचा अभंग आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय गृहस्थी लोकांना आचार सांगताय। दादा, माणसाच्या जीवनाच्या पायऱ्या शास्त्रकारांनी सांगितलेले आहे, प्रथमेनार्जितम विद्या, द्वितीयनार्जितम धनम, तृतीयनार्जितम पुण्यम, चतुर्थी किम करिष्यति। वयाच्या 25व्या वर्षापर्यंत विद्या अभ्यास करावा। अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याचे लक्षण शास्त्रकारांनी मांडलेले, काकचेष्टा बको ध्यानम, श्वान निद्रा तथैव च, अल्पारिग्रह त्यागम विद्यार्थिनम पंच लक्षणम। ही 25 वर्षाची साधना आहे। 25 ते 50 वर्षापर्यंत चांगल्या प्रकारे संसार करावा आणि 50 नंतर वानप्रस्थी आश्रम धारण करावा। अर्थात 4 आश्रमांना जगद्गुरु तुकोबाराय उपदेश करत आहे। ब्रह्मचारी लोकांना उपदेश करतात, काय करावं ब्रह्मचारी लोकांनी, ब्रह्मचारी धर्म गोकावी अक्षरे, आश्रमी विचारे षटकर्मी, ब्रह्मचारी लोकांना उपदेश आहे। गृहस्थी लोकांनाही उपदेश आहे आणि तिसरा जो उपदेश आहे तो वानप्रस्थी लोकांना आहे। वानप्रस्थी तरी संयोगी वियोग, संन्यास तो त्याग संकल्पाचा, वानप्रस्थी लोकांना उपदेश करतात। आणि शेवटचा जो उपदेश आहे तो संन्याशी लोकांना उपदेश करतात। संन्याशी लोकांनी कसं राहावं, जरी झाला संन्याशी पण मध्यानाशी तोंडवासी, जरी संन्याशी झाला असेल पण 12 वाजले का त्याला जेवणाची भुकेची आठवण येतेच। म्हणजे संन्याशी, वानप्रस्थी, ब्रह्मचारी हे तीनही वर्ग जे आश्रमावर आधारित आहे तो म्हणजे गृहस्थ आश्रम आहे। पण त्या गृहस्थी आश्रमातल्या लोकांनी कसं जगावं, कसं वागावं हा आचार जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये सांगत आहे। पण एक वेळ प्रसंग असा मला म्हणायचा आहे, 16व्या शतकाचा जर आपण जर विचार जर केला
तुकोबराईची जर परिस्थिती जर बघितली तर माझ्या वडिलांची मिराशिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. 16वं शतक जर पर आपण जर बघितलं तर त्यांची काय परिस्थिती होती. स्त्री एक अन्न अन्नाकरिता मिळी, दुष्काळ अटीला द्रव्यनीला मान, अशी परिस्थिती तुकोबराईची आहे. पण जगद्गुरु तुकोबराई डगमगले नाही, कारण 8 पिढ्यांची परिपक्वता होती, वंशाची परंपरा त्यांच्या घरामध्ये होते. माझ्या वडिलांची मिराशिगा देवा, अर्थात साधना परिपक्वता म्हणून तुकोबराला एक अनुभव आलेला आहे परमार्थामध्ये. जसा जसा अनुभव आला तसा तसा उपदेश तुकोबराईने केला. अधिकार तैसा दावेला मार्ग किंवा अधिकार तैसा करू उपदेश. काहीतरी वेळ जगद्गुरु तुकोबराईच्या जीवनामध्ये आली असेल त्याच वेळेला अभंग तुकोबराईच्या मुखातून बाहेर पडला असे धुंडराम बाबा. सहजासहजी अभंग निघाले नाही, काहीतरी प्रसंग आला असेल, अनुभव आला आणि जगद्गुरु तुकोबराईला जगाला सांगू लागले, हा घ्या माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा अनुभव आले अंगा या जगात. अनुभव यायला लागला तुकोबराईना, काय घडलं. अरे 16व्या शतकामध्ये लोह गावामध्ये मेलेलं मूल जिवंत तुकोबराईने केलं, हे सुद्धा त्या वेळेला लोकांना सहन झालं नाही. रामेश्वर भट्टांनी त्रास दिला, मंबाजीबुवांनी त्रास दिला, पण रामेश्वर भट्टांना म्हणावं लागलं, तुकिता तुला नेसी ब्रह्म तुकासिया मनोने रामेश्वरे चरणी मस्तक ठेवले. तुकोबराईची अवस्था डगमगली नाही, अर्थात अजून पुढचा दृष्टांत सांगेल. दादा, बाह्य उपाध्यांचा त्याग केला आणि अंतर्की साधना तुकोबराईच्या जीवनामध्ये वाढू लागली. माणसाच्या जीवनामध्ये आपली अवस्था व्यवस्था जर बिघडली तर आपली अवस्था बिघडून जाते. इतका महत्वाचा मुद्दा एकदा मी छोटे मौलींच्या कीर्तनामध्ये वडनेर गावात श्रवण केला होता आणि आमच्या घराण्याचं भूषण म्हणजे छोटे मौली ज्ञानेश्वर माऊली. वडनेर गावामध्ये एकदा गंगापूजनाचं कीर्तन होतं आणि माऊलीने एक दृष्टांत इतका सुंदर दिला होता. माणसाच्या जीवनामध्ये काय घडतं माहीत आहे, माणसाच्या जीवनामध्ये अवस्था आणि व्यवस्था. आपल्या जीवनाची व्यवस्था बिघडली का अवस्था बिघडून जाते, अवस्था राहत नाही. कधी कधी काही लोकांच्या अवस्था महाराज बिघडून गेल्या. कोरोनामध्ये लोकांना काही काहींना अभंग म्हणावा लागला, सांगा मी काय करू हे खाऊ का ते खाऊ. म्हणजे पुढचं पद मी माझ्या पद्धतीने केलं. बाबा उत्तम बाबा, म्हणजे व्यवस्था माणसाची बिघडली का अवस्थेवरून निघून जातो. काही काही लोकांना खुंटीला माळी टाकल्या सुभाष बाबा. बरं ज्यांनी कायमच्या टांगल्या त्यांचे संपले राजू महाराज, पण ज्यांनी तात्पुरत्या टांगल्या होत्या औषध म्हणून, पण त्यांची परिस्थिती ते झाली. हे खाऊ का खाऊ, व्यवस्था बिघडली. पण संतांची व्यवस्था कितीही बिघडू द्या, पण संत महात्मे अवस्था सोडत नाही. पत्नी गेली, भाऊ गेला, मुलं गेले, पण दादा देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो, व्यवस्था कधी बिघडून देत नाही. रामेश्वर भट्टांनी त्रास दिला, मंबाजी बोरांनी त्रास दिला, तरी अवस्था बिघडली नाही तुकोबरायांची. अर्थात 16व्या शतकामध्ये सर्व स्त्री एक अन्न अन्न करिता मेली हे छत्रपती शिवाजी राजांना पाहवलं नाही. 16वं शतक आहे, काहीतरी प्रसंग घडला असेल. 16व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी राजांना वाटलं की माझ्या राज्यामध्ये साधूची अशी अवस्था मला पाहवत नाही, म्हणून छत्रपती शिवाजी राजांनी तुकोबराईला नजराणा म्हणून पाठवला. सर्व शिपाई कारकून नजराणा घेऊन गेले. माझ्या तुकोबराईचं भजन भंडऱ्या डोंगरावर चालू आहे. रामकृष्ण गीती गात डाळ चिपळा वाजवीत, रामकृष्ण गीती गात डाळ चिपळा वाजवीत, छंद्री आपल्या नाचत निज घेऊन फिरत गा, निज घेऊन जनिवनी अवघा देव वासनेचा पुसावा ठाव, जनिवनी अवघा भंडारे डोंगरा चिंतन चालू आहे.
आपलं वाकी गावामध्ये चालू राजू महाराज, बरोबर आहे का नाही? थोडी झलक पाहिजे कीर्तनकारांनी, एवढं लक्ष ठेवलं पाहिजे. लोकांना काही जास्त भांडवलाची गरज नाही महाराज, माल फक्त विकता आला पाहिजे. काही लोकांचा पाठा बरोबर पण विकता येत नाही ना, विकता आला पाहिजे. टाइम इज मस्ट इम्पॉर्टंट इन युअर लाईफ. ज्याला विकता आला ना राजू महाराज, तो कधी घरी बसेल का हो, बरोबर आहे की नाही? आणि विकता विकता यांना कोणाला नाराज करायला नको ना, तर हेच तारखी पाडत असतात महाराज. हे आपले कलवर आहे महाराज, यांच्या नादी जर लागलं हे कधी उसात घेऊन जातील याचा भरोसा नाही. कलवर आहे तुम्ही, म्हणून ऍडजस्टमेंट करता आली पाहिजे. एक बोलू माझे दीपक दादा जावई आमचे, राहुल दादा फफळे. दादा सिस्टीमचा धंदा व्यवसाय करत असताना कोण काय बोलेल, कोण काय बोलेल? मी माझ्या डोळ्यांनी यांचं कुटुंब लहानपणापासून मी बघितलं. जसं जसं कुटुंबाचं मी आदर्श या कुटुंबाचा घेतला, अनेक लोक त्यांना बोलले असतील आवाज वाढवा, कमी करा, हे करा, ते करा, पण दादा जावयांच्या मुखातून कधी वाईट कुणाला शब्द गेला नाही, म्हणून त्यांची दिवस आता चांगले आले हे लक्ष ठेवा. कुणी कितीही बोलू द्या, फक्त सहन करत चला. अजून बोलू, अरे गुजराती मारवाडी आणि सिंधी लोकांपासून आपण सांगलीत शिकलं पाहिजे. त्यांच्या गालामध्ये जर चपराट मारित लगेच ती उत्तर देणार नाही, पण एक महिन्यानंतर बरोबर काम करतील आजचे दिन. आणि भले बरोबर का नाही, एकदम ॲडजस्टमेंट करत आली पाहिजे. मग सुंदर आहे भंडारे डोंगरावर तुकोबराईचं चिंतन चाललेलं आहे, आणि छत्रपती शिवाजी राजाने नजराणा दिलेला आहे. जिजाऊ माता आवलीला आनंद झाला नजराणा बघितला, आणि तो नजराणा भरदार शालू अंगावर परिधान केलेला आहे. काय प्रसंग आहे सुंदर दादा ऐका. आणि शालू परिधान केलेल्या लेकरांना वस्त्र घातलेले आहे, आणि छत्रपती शिवाजी राजेसोबत शिपाई कारकुनी घालेली आहे. आणि माझ्या तुकोबरायचं आगमन झालं, आणि ज्या वेळेला पत्नीला जिजाऊ मातेला पाहिल्या पाहिल्या बरोबर एवढं महाराज अंगावर शृंगार घातलेला आहे, भरदार शालू नेसलेला आहे, आणि अशा अवस्थेमध्ये तुकोबराने ज्या वेळेला आपल्या पत्नीला विचारलं हे कठ कुठून आलं, महाराज जिजाऊ माता म्हटल्या अहो आपली मंगळाई नवसाला पावली म्हटले. पण मंगळाई नवसाला पावली छत्रपती शिवाजी राजांनी आपल्याला नजराणा पाठवला, तोच नजराणा माऊली कदाचित जर आपल्याला जर पाठवला जर असता, मी सोडला नसता तुमचं सोडून द्या. सोपी गोष्ट नाही महाराज, वैराग्याच्या गोष्टी कीर्तनातून नुसत्या सांगण्यासारख्या नाही, इह लोकापासून परलोकापर्यंत मिळणाऱ्या सुखाचा जो त्याग करतो त्याला वैराग्य असं म्हटलेलं आहे विचारसागर. पण ते वैराग्य जर असेल तर कडकडीत विवेकासहित वैराग्य माझ्या तुकोबाराईंचं होतं. त्याच वेळेला तुकोबाराईने आपल्या पत्नीला सांगावं, जसा तू शालू परिधान केलेला तसा तो शालू काढून टाक, आपलं आपले वस्त्र परिधान कर, आणि छत्रपती शिवाजी राजांना तसाच तो परत कर. जिजाऊ माता काय म्हटल्या, अहो घरामध्ये अन्नाचं कण नाही, आणि मंगळाई नवसाला आपली पावली, कशाला तुम्ही कशाला हा परत पाठवतात? पण काही शिपाई कारकून तुकोबऱ्याला म्हणले, तुकाराम महाराज तुमची अवस्था काय? आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भिके, कुत्री घर राखी ती. अशी तुकोबराय तुमची अवस्था आहे, आणि नजराणा तुम्ही घेत नाही. त्या वेळेला काही शिपाई कारकून काय म्हटले, बाबा आमच्या छत्रपती शिवाजी राजांचं समाधान होईल तुकाराम महाराज, आम्ही राजांना काय सांगावं, काय निरोप सांगावा, त्यांनी नजराणा तुम्हाला दिलेला आहे, पण आम्ही त्यांना त्यांचं समाधान होईल असं काय सांगावं? त्याच वेळेला तुकोबराय म्हणतात, राजांचं समाधान होईल असं जर तुम्हाला जर सांगायचं असेल तर अभंगचं पहिलं क्या बात आहे.
बात आहे, टाळी वाजव महाराज. माऊली नाव आपलं? माऊली. माऊली शिंदे. शिंदे. अरे वा शिंदे महाराज, तुम्ही कैलास पवारच गाजून टाकलं. वा 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 वा. एक बोलू दादा तुम्हाला, नाशिक जिल्हा सुद्धा काही कमी नाही, लक्षात ठेवा. या गायनावरून दादा मला एक असं सुंदर भाव दाटून येतो दादा, एवढे मोठे कलाकार धोंडीराम बाबा आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये जर तयार होत असतील तर स्वाभिमानी आपलं लक्षात ठेवा. काय कमी आपल्या नाशिकमध्ये? एक विचार करू सांगतो दादा, तुम्ही मला तारीख द्यावी अशी माझी काही अपेक्षा नाही, पण कधी कधी आपला नाशिक जिल्हा पहिला ओळखा, काय कमी आपल्या नाशिकमध्ये. पण काय झालं माहिती आहे का? रामायणामध्ये मैया सीतेने सवय लावून दिली, बाहेरचे रावण साधूचा वेष धारण करून येतात आणि भिक्षा घेऊन जातात. तर आपण काय करणार महाराज? ही पंचवटीपासून नियम लागला. पंचवटी सन्मुख जाता मीच पावतो सायोज्यता, परी सकल कुलुद्धारणार्थ सीता चोरून आणली. आता त्याला आपण काय करणार महाराज? एवढं सुंदर रत्न आहे, सुंदर असं वातावरण आहे. जोडोनी आधान उत्तम व्यवहारे. क्या बात, सुंदर. जोडोनी आधान उत्तम व्यवहारे. छत्रपती शिवाजी राजाने उपदेश केला माझ्या तुकोबा राईनी, आम्हाला फुकटचं चालत नाही, सो कष्टानं कमवलेली जी संपत्ती आहे त्याचाच आम्ही उपभोग घेत असतो आणि उत्तम पद्धतीने धन कमवत असतो. राजे हा आदर्श तुम्ही आमचा घ्यावा, हा उपदेश तुकोबा राईने छत्रपती राजांना केलेला आहे. आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे रवित्त धन ते मज मृत्यूके समान. काय करा राजे? कंठे मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. दादा ही घटना आता 350 वर्षापूर्वीची आहे. राजांना उपदेश केला माझ्या जगद्गुरु तुकोबा राईनी. काय अधिकार होता दादा तुकोबा राईंचा, लक्षात ठेवा ना. जोडले महाराज, या अभंगामधून जोडणं हा शब्द इतका सुंदर आहे. जातीपातीचा विचार माझ्या ज्ञानोबा राईनी कधी केला नाही. जातवीत गोत कुळशिळ मात भजे का त्वरित भावनायुक्त. जातीपातीचे संत एकत्रित केले 750 वर्षापूर्वी, जोडलेस ना महाराज. मेळविली मांदी वैष्णवांची, मेळविली मांदी वैष्णवांची, पुरुषोत्तम पाटील बरोबर आहे की नाही? मिळविली मांदी वैष्णवांची ज्ञानोपरायाने जोडलं. एक बोलू दादा, एक माफी मागून बोलेल. छत्रपती शिवाजी राजांचं चरित्र या गादीवर सांगणं खूप सोपं आहे, पण राजांचं अनुकरण, राजांचं आचरण करून जगाला दाखवणं खूप अवघड आहे. बोलणे बोलिता वाटे सोपे, करणे करिता टिरकापे. बोलायला सोपं वाटतं पण अनुकरण करायला खूप अवघड आहे, खूप अवघड आहे. बोलायला काय लागतं? एक माफी मागून बोलेल. कीर्तनकाराला तुम्ही नुसतं 2 तासापुरतं बघू नका, पण 2 तासाच्या व्यतिरिक्त त्याचं 22 तासाचं वागण्याचं आणि जगण्याचं आचरण बघून त्याला तारीख देत झाला. मला माफी मागून बोलायचं आहे. दादा आचरण बघा पहिलं, आचरण काय आहे? दादा आपल्या सुंदर दिसण्याने माणसं कदाचित आकर्षित होऊ शकतील. एक लक्षात ठेवा मुद्दा, चांगला बोलतो. आपल्या सुंदर दिसण्याने माणसं आकर्षित होऊ शकतील, पण आपल्या सुंदर वागण्यानं, बोलण्यानं आणि चालण्यानं आपण दुसऱ्याच्या अंतकरणामध्ये घर करू शकू, ही माणसाची महत्त्वाची सूचना आहे.
म्हणून आपण राहिलं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे. एक बोलू, थोडा परमार्थ, थोडं कीर्तन जरी श्रवण केलं, परमार्थ थोडा लागतो, पण पाण्यासारखा असा नितळ आणि चकचकीत जर परमार्थ जर असला ना, तर मागे पुढे उभा राहे संभाळीत आलिया आघात. राजांचं चरित्र बोलण्यासाठी सोपं वाटतं, पण त्या वेळेला माझ्या छत्रपती शिवाजी राजेने जातीपातीचा कधी विचार केला नाही. जोडलेस ना दादा, सर्व जातीपातीचे त्यांनी जोडले, जोडलं पाहिजे माणसाने. म्हणून सांगावं असं वाटतं की छत्रपती शिवाजी राजा कोणाला म्हणतात. 62 किलोची तलवार धारण करतो त्याचं नाव येसाजी आहे. 2000 सैन्याबरोबर एकट्याचा खिंड लढवतो त्याचं नाव बाजी आहे. दादा 8 तासामध्ये दिल्लीवरून घोडा पुण्यापर्यंत आणून पोहोचवला संताजी आहे. 1.5 तासामध्ये दुश्मनाच्या तंबूला कळत चढवतो त्याचं नाव धनाजी आहे. वाघाला फाडतो त्याचं नाव संभाजी. हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. आणि या सर्वांना एकत्रित करून, जोडजाड करून स्वराज्याची स्थापना करतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी आहे. म्हणून कोणाला म्हणतात आता शिवाजी? काही लोक सहज म्हणतात की मला राजांच्या आम्हाला आचरणातून काय मिळेल, सांगतो काय मिळेल, संतांच्या विचारांनी मिळेल तुम्हाला शांती, वारकरी संप्रदायाची घडू शकेल क्रांती. निर्व्यसनी तरुण ही आमच्या राष्ट्राची संपत्ती, आणि तरुणच टिकू शकतील छत्रपती शिवाजी राजांची संस्कृती. माझ्या राजांची संस्कृती ही तरुणांच्या हातामध्ये आहे, म्हणून तरुणांनी जोडलं पाहिजे, जोडलंच पाहिजे ना. एक बोलू, अरे पाकळीला पाकळी जर जोडली तर फूल तयार होतं, फुलाला फूल जर जोडला तर हार तयार होतो, मण्याला मणी जर जोडली माऊली तर माळ तयार होते, माणसाला माणूस जर जोडला तर गाव तयार होतं, अरे गावाला गाव जर जोडलं तर जिल्हा तयार होतो, जिल्ह्याला जिल्हा जर जोडला तर राज्य तयार होतं, आणि राज्याला राज्य जर जोडलं तर जग तयार होतं. माणसाने फक्त जोडलं पाहिजे. एक दो बोलू दादा, ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम घडून आला, आमचे अर्जुनदाजी आणि त्यांचं सर्व कुटुंब, जोडलंच ना त्यांनी. तीळ तीळ पुण्य साचा पडे. अरे जोडता जोडता चांगली वास्तू त्यांना बघायला मिळाली, आणि जीवनामध्ये तीर्थयात्रा सुद्धा फलद्रूप झाली, हे जोडल्यामुळंच घडलं. बरोबर, ज्यांना जोडता येत नसेल त्यांनी तोडण्याचं तरी काम करू नका. जोडलं पाहिजे माणसाने. म्हणून छत्रपती शिवाजी राजांना केलेला उपदेश, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे. जोडा, धन कमवा, पण कशा पद्धतीने? उत्तम पद्धतीने कमवा. आणि कमवलेलं धन उदास विचारे वेच करी. योग्य ठिकाणी त्याचा खर्च करा. अन्नदान करा दादा, लेने को हरिनाम, अन्नदान करा. निवृत्तीनाथांची वारी दादा भेटायला चाले माझ्या पांडुरंगाला, दिंडीच्या सोहळ्यामध्ये जा, एखाद्याला वारकऱ्याला अन्नदान करा, कधीही वाया जाणार नाही. एक बोलू दादा, तुळशीला घातलेलं पाणी कधी वाया जाणार नाही, गायीची केलेली पूजा कधी वाया जाणार नाही, आणि ज्ञानोबरायांचा केलेला हरिपाठ माणसाच्या आयुष्यामध्ये कधी वाया जाणार नाही. म्हणून माणसाने केलं पाहिजे, जोडलं पाहिजे, उत्तम पद्धतीने त्याचा खर्च केला पाहिजे. आणि अशा पद्धतीने तुम्ही जर जीवन जर जगलं तर त्याचं प्रमाणपत्र काय? अभंगचं दुसरं चरण. उत्तमची गती तो एका पावेला, उत्तमची गती तो एका वा. उत्तमची गती तो एक पावे, 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 उत्तमची गती तो एक पावे. उत्तम भोगिला जीवखानी, उत्तम भोगिला जीवखानी, उत्तम जीवती मला असं वाटतं आपल्या भागाची खूप सुधारणा झाली. राजू महाराज, एकदा माझ्या राजू महाराज टाळे बाजू येतात. उत्तमची गती तो एक पावेल,
उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी उत्तम भोगील जीवखानी उत्तमची गती तो एक पावेल उत्तमची गती तो एक पावेल. उत्तम महाराज तुम्ही सुद्धा सोप सुंदर स्वर देतात वक्सवर्य महाराज म्हणून उत्तमची तुमच्या पेटीमुळं सांगतो उत्तमची. क्या बात आहे, स्वर पाहिजे कीर्तनामध्ये, स्वराला एवढं महत्त्व आहे. म्हणून कीर्तन करताना एकतर स्वरात करावं, नाही स्वरात करता आलं तर जोरात करावं. ज्याला जोरातच जमत नसेल त्यांना घरात गपचीत मारावं. स्वर महत्त्वाचं आहे. नाशिक जिल्हा सांभाळून घेईल महाराज. पुणेकडे पुणे खेड मंचर उतूर जुन्नर रायगड पेन त्या भागात जर गेलं ना तर स्वराचे राजू महाराज 60% मार्क स्वराचे नसते. किती कीर्तन विद्वान असेल एकांता, पण तो बेसूर जर कीर्तन जर करत असेल लोक स्तुती तुमची करतील पण पुन्हा योग गावत येणार नाही. म्हणून स्वराला महत्व आहे. कारण बंकटस्वामींनी या जगाला स्वर दाखवला. वाळवंटापासोनी महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडून हात. किती सुंदर चाले. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता प्रसवला विश्व तोची सर्व होय दाता घडी मोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता भव दुःख कोणवारी तुझ वाचून चिंता धर्म गा जाग तुझा तुझी कृपाळू राजा. सुंदर वा वा. बस टाइम कमी राहिला, पाठी म्हणून घेऊ दे. स्वर महत्वाचं आहे लक्षात ठेवा. उत्तमची गती तो एक पावेल. उत्तम पद्धतीनं जर जीवन जर जगलं तर एक अधोगती आहे आणि एक उत्तम गती आहे. लक्षात ठेवा इतका महत्वाचा मुद्दा बोलेल. भागवताचा जर आपण जर थोडासा आधार जर घेतला उत्तम गती आणि अधोगती. माझंही मला पाहिजे आणि भावाचंही मला पाहिजे अधोगती. लक्षात ठेवा माझंही मला पाहिजे आणि भावाचंही मला पाहिजे अधोगती. पण माझंही थोडं माझ्यातलं भावाला देऊ भाऊ सुखी करू दादा उत्तम गती आहे. म्हणून भागवतामध्ये आंधळा होता धृतराष्ट्र. आतूनही आंधळा आणि बाहेरूनही आंधळा. दादा हस्तिनापुरामध्ये भगवान गोविंदाचा अपमान केला. सुईच्या टोकावर बसेल एवढी भूमी मी मिळवून देणार नाही. अपमानित झाले माझे गोविंद, निघून चाललेले आहे. पण धृतराष्ट्र कृपाचार्य द्रोणाचार्य काय म्हणतात, प्रभू कशाला भावंडाच्या भांडामध्ये पडतात, आमच्या घरी पंचपक्वानांचा स्वयंपाक केलेला जेवणासाठी चला. भगवान गोविंद काय म्हटले, तुमच्या घरचं अन्न खाऊन मी माझे विचार बदलून घेऊ का. कोणाच्या घरचं अन्न खावं हे सुद्धा माझ्या गोविंदाने शिकवलेलं आहे. तुमच्या घरचं अन्न खाऊन मी माझे विचार बदलून घेऊ का, मी सुद्धा अधोगतीला जाईल. दादा ज्यांच्या घरचं अन्नाचा कण माझ्या प्रभूने खाल्ला नाही त्यांच्या घरचा वंश सुद्धा शिल्लक राहिला नाही. आणि ज्यांच्या घरचं अन्न प्रभूने खाल्लं ते संत पदाला ठरले गेले. विदुर काका उद्धवजी चल विदुरा घर जा. उद्धवजी चल विदुरा घर जा. म्हणून लक्षात ठेवा थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला. म्हणून 100 पुत्र होते गांधारीला हे काही कामाचं नाही. होतं कामाचं बाबा, कोणीच वर्णन केलेलं नाही. पण सगर राजाच्या वंशामध्ये एक पुत्र जन्माला आला. त्या पुत्राचं नाव आमच्या शास्त्रकारांनी संतांनी वर्णन करावं. धन्यवंशी जन्माला भगीरथ गंगा अनुनी पूर्वज केले मुक्त. मुक्त पूर्वजांना केलं अर्थात आमच्या अर्जुन दाजींनी या ठिकाणी मावंदे गंगा पूजन करून सर्व पितरांचा उद्धार केला. धन्य माता पिता आपली आई ता जो असे लागता आपली आई ता
टाळी वाजव एकदा सुंदर. धन्य माता पिता तयाचिया. 10 मिनिटं घेतो दादा सर्वांचे, पुढे चालतो. पुत्र जन्माला घालत असताना एकतर भक्त म्हणून घालावा, एकतर दाता म्हणून घालावा, एकतर शूर म्हणून घालावा. कबीर महाराजांची एक सुंदर कथा आहे. जननी जने तो भक्त जने दाता या शूर, नाही तो जननी वांज भली फुकट गमायो नूर. एकतर भक्त एकतर दाता एकतर शूर. आमच्या अर्जुन दाजींची थोडीशी कथा सांगतो. नवीन कीर्तनाला ज्यावेळेला आम्ही सुरुवात केली तर दाजींच्या घरी आम्ही यायचो. ज्यावेळेला सुरुवात होती, राजू महाराज आहे, धुंडीराम बाबा आहे, त्यावेळेला दाजी एकदा आम्ही कीर्तनावरून घरी गेलो. झोपलेले होते अंगणामध्ये. मी मुद्दाम त्यांची चेष्टा केली, असे टटकन उठून बसले, कोण आलं बघ गाडी घेऊन. आणि शिवी देणार तेवढ्यात मी गाडीतून दरवाजा उघडला. अरे महाराज हे काही ना, म्हणजे इतकं भोळं स्वभाव दाजी अर्जुन दाजींचं. दादा असा या कुळामध्ये, वाकचौरे कुळामध्ये अर्जुन दादांसारखा एक व्यक्ती जन्माला येतो आणि गंगा महाराज घरामध्ये आणून गंगापूजन त्यांच्या हातून घडतं आहे. खरोखर त्या कुळाशी त्यांनी परतफेड केलेली आहे, वंशाची परतफेड केलेली आहे. एकतर भक्त एकतर दाता एकतर शूर. दादा 16व्या वर्षी होतं माझ्या ज्ञानोबारा यांचं, पण जगाच्या मालकाला ज्ञानोबारांनी रडवलं हे कधी विसरू नका. जगाच्या मालकाला रडवलं ज्ञानोबारायांनी. तीर्थयात्रा फलद्रूप झाली, पांडुरंगाचं दर्शन घेतलं बाबा. आणि पांडुरंगाला ज्ञानोबाराय म्हणतात, प्रभू माझी इहलोकीची तीर्थयात्रा पूर्ण झालेली आहे, मला समाधी घेण्यासाठी परवानगी द्या. समाधीचा पर्वकळ फक्त 5 मिनिटं डोळ्यासमोर असतो. नारा विटा गोंदा मादा सर्व संत एकत्रित झालेले आहे. ज्ञानोबारायांची शिवरंजनी, ज्ञानोबारायची समाधीची बातमी ज्यावेळेला सर्व संत मंडळीला कळाली ना, तर पंढरपूर क्षेत्रामध्ये ज्ञानोबारायसाठी हंबरडा फडत होते संत महात्मे. अशी काहीतरी कीर्ती करा जन्माला येऊन. दादा एक बोलू तुम्हाला, माणूस किती दिवस जगला याला अर्थ नाही, पण माणूस थोड्याच दिवस जगून काय कीर्ती करून त्याला याला अर्थ आहे. 100 वर्ष जगणं म्हणजे कलाही चांगलं आहे काय. ज्ञानोपाराय फक्त 22 वर्ष जगले, पण चंद्र सूर्य असेपर्यंत ज्ञानोपारायची कीर्ती नाही. नाही, जोपर्यंत माझ्या ज्ञानोपारायचं चरित्र यात भूतलावर तोपर्यंत चंद्र सूर्य राहावा लागेल. समाधीची परवानगी ज्या वेळेला मिळाली, आळंदी क्षेत्रामध्ये समाधी देण्यासाठी अलंकापुराशी पांडुरंग गेले, समाधीस्थ केले ज्ञानदेवे. आळंदी क्षेत्रामध्ये ज्ञानोपाराय सर्व संत मंडळी एकत्रित झाली आणि समाधीची तयारी दिली. ढवळानंदी बाजूला केला आणि त्याच वेळेला पांडुरंगाने ज्ञानोपारायला सांगितलं, माऊली जा इंद्रायणीमध्ये स्नान करून या. आणि स्नान करण्यासाठी जगाचा मालक ज्ञानराज माझी योग्याची माऊली स्नान करण्यासाठी ज्यावेळेला जाते ना, स्नान करून येत असताना 7 वर्षाची मुक्ताई ज्ञान दादाच्या गळ्यामध्ये रडली, पडून रडली. दादा तू समाधीसाठी गेल्यानंतर या बहिणीचं रक्षण कोण करणार आहे? मुक्ताई रडत होती. बहिणीचं रक्षण कोण करणार आहे? आई वडील निघून गेल्यानंतर आपले माझी आई माझा बाप दादा तूच झाला आणि तू समाधी घेतोय, बहिणीचं रक्षण कोण करणार? सोपन काका हंबरडा पडत होते. निवृत्तीनाथ महाराज गुरु शिष्यपण सिद्धी नेले, गुरु शिष्याच्या भावाच्या नात्याने रडत होते. पण त्याच वेळेला
समाधीच्या वेळेला जगाचा मालक ज्ञानोपरायचा हात निवृत्तीनाथांनी ज्ञानोपाचा हात धरला आणि समाधीसाठी ज्याला ज्ञानोपरायला घेऊन जातात आणि समाधी देऊन ज्याला भगवंत वरती येत असताना डोळ्यातून असुरू होते भगवंताच्या, हे विसरू नका. रुक्मिणी मातेने भगवंताला विचारलं, प्रभू तुमचं रडण्याचं काय कारण आहे? भगवंत त्यावेळेला रुक्मिणीला म्हणतात, रुक्मिणी ज्ञान देवा सारखी मूर्ती न देखो म्हणती देवराया. रुक्मिणी असा योगी इथून मागे जन्माला आला नाही, असा योगी इथून पुढे जन्मालेला नाही, भरोसा वाटत रुक्मिणी रडू येतो ज्ञानासाठी. भगवंत रडायचे थांबले आणि रुक्मिणी माता रडू लागल्या. रुक्मिणी माता रडत असताना प्रभूने रुक्मिणीला विचारलं, रुक्मिणी मी रडत होतो, माझं कारण सांगितलं, तर तुझं रडायचं काय कारण आहे सांग. रुक्मिणी माता काय म्हटल्या पांडुरंगाला, प्रभू मी ज्ञानोपरायासाठी नाही रडत, मी ज्ञानोपरायासाठी नाही रडत प्रभू, पण ज्ञानोपरायांनी ज्यांच्या ज्या मायबापाच्या पोटी अवतार जन्म घेतला त्या मायबापाचे कुश मला रडवते प्रभू. धन्य माता पिता तयाची या. भक्त म्हणून जन्माला घाला, एकतर दाता म्हणून जन्माला घाला, एकतर शूर म्हणून जन्माला घाला. दादा एक बोलू, एकदा तरी माणसाने स्वातंत्र्यवीर सावरकर वाचले पाहिजे. मला असं वाटतं की नोटावर खरा फोटो भगतसिंगाचाच पाहिजे होता. सुभाष दादा, भगतसिंग दादा, त्यांनी जे भारत देशासाठी जे बलिदान केलेले, भगतसिंगाने एकदा चरित्र वाचा मग समजेल तुम्हाला भगतसिंग काय. 23 वर्षाच्या वयामध्ये भगतसिंग ज्या वेळेला फासावर जातात, जेलर घ्यायला येतात, आणि जेलमध्ये भगतसिंग ज्या वेळेला जेलर घेऊन जातात, 5वा दिवस उगवतो, आईचं हृदय राहत नाही बाबा. भगतसिंगानं शेवटची इच्छा विचारली, तुझी काय इच्छा आहे सांग. भगतसिंगाने फक्त एकच सांगितलं, फक्त माझ्या मायचा शेवटचा मला चेहरा बघू द्या आणि मला फासावर तुम्ही घेऊन जा. भगतसिंगाची आई भेटण्यासाठी जेलमध्ये ज्या वेळेला येते, कोठड्यामधून भगतसिंग पाहत होते आणि पाहत असताना आई भगतसिंगाकडे बघून रडते आणि भगतसिंग आईकडे बघून रडत होते. पर रडत असताना भगतसिंग आपल्या आईकडे बघून आईला काय म्हणत होते, मा मा रोना मत, तू विरोंग की माय, तू शुरोंग की माय, विरोंग की मा कबीर होती नाही, शुरोंग की मा कबीर होती नाही, मा रोना मत, तुला काय रडायचं ते आता रडून घे मा. पण भगतसिंगाची आई काय म्हटली भगतसिंगाला, अरे भगत तू आईचं झाला नाही, तुला आईचं महत्व काय कळणार आहे. आई होण्यासाठी 9 महिने 9 दिवस पोटामध्ये गोळा वागावा लागतो, तेव्हा ती आई होत असते. कौशल्य माता राम प्रभूला म्हणते, कौशल्य बोले आपण ऐके रामा सावधान, सांगे न मातेचे महिमा नाते गहन वेदोक्त, पुत्र झाली संन्यास अवश्य त्यागावे पित्याशी, भिक्षा मागून मातेशी पोसावे संन्यास विधी शास्त्रार्थे. अरे रामा तू आईच झाला ना, तुला आईचं महत्व काय कळणार आहे. तेव्हा भगतसिंगाची आई सुद्धा भगतसिंगाने ते सांगत होते, अरे भगत तू आईच झाला नाही, तुला आईचं महत्व काय कळणार आहे, तुला आईचं नातं काय कळणार आहे. त्यावेळेला भगतसिंगाचे शब्द ऐका शेवटचे. मला सांगायचं आहे, माणसाने शूर म्हणून तरी मुलाला जन्म घातलं पाहिजे. त्यावेळेला भगत काय, भगतसिंग शेवट काय म्हणतात, आई तुला काय रडायचं आता ते रडून घे, आई तुला काय रडायचं ते आता रडून घे, तू जशी एक माझी माता आहे ना आई, तू जशी एक माझी माता आहे, ही भारतभूमी सुद्धा एक माझी माता आहे, आणि या भारत मातेसाठी मा मला फासावर रडून रडून नाही जायचं, मा मला भारत देशासाठी फासावर हसून हसून जायचं आहे. याला वयाचं 23 वर्ष भगतसिंगांचं आठवलं पाहिजे. काय वय होतं दादा, आणि आपण सहज म्हणतो 16वं वरीस धोक्याचं, धोक्याचं नाही मोक्याचं आहे महाराज, बरोबर की नाही? गाणे कुठेही तयार केले लोकांनी. अरे 16व्या वर्षामध्ये ज्ञानोपारायणी भावार्थ दीपिकासारखा ग्रंथ तयार केला, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ तयार केला, आम्हाला ते तरी वय आम्हाला समजलं पाहिजे. काही लोक मुलं जर टाळ वाजायला लागले तर काही सुशिक्षित लोक म्हणतात टाळ वाजवणं आमच्या मुलांना आवडत नाही. आता जे टाळ वाजवतील ना तर ते आई बापांना कधी वाजवणार नाही, आणि जे टाळ मृदुंग पखवाज वाजवणार नाही ते आई बापाला कधी हाताखालून काढतील याचा भरोसा नाही. म्हणून का सांगतो, शकून सांगावया आले माई माझना, शकुन सांगावया आले माई माझना, शकुन सांगावया आले माई माझना, निर्गुण निराकार सद माहुर माझे गा, निर्गुण निराकार सद माहुर माझे गा, निर्गुण निराकार माहुर माझे गा, निर्गुण
सुंदर आहे. एकदा टाळी वाजव सर्वांनी. पाच वर्षाची बाळा ब्रतार मागेल, सहा वर्षाची नारी गर्भीन राहील. भाव बहिणीचे लग्न लागेल, कलयुगाची दादाई का थोरी. ब्रतार सोडून पळतील नारी. नाथांचा शकून आहे, सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. पण आपल्या मुलांना आपल्या लेकरांना नाहीच काही करता आलं तर हरिपाठ तरी शिकवा. दादा सुशिक्षित तेच आहे. अरे जिसे सुनकर ज्ञान मिलता है वो है गीता, जिसे सुनकर आराम मिलता है वो है रामायण, और जिसे सुनकर भाग्य खुल जाता है वो है भागवत. म्हणून गीता भागवत करीते श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. आणि असं विठोबाचं चिंतन करून जर जीवन जर जगलं तर उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. पण अजून जगद्गुरु तुकोबराय छत्रपती शिवाजी राजाने एक आचार सांगतात, अभंगचं तिसरं चरण. सुभाष महाराज टाळ्या वाजव. तुम्ही म्हणाल टाळ्या का वाजवला येतो हा बा. एक पाच मिनिटं सांगतो. वाजे टाळ टाळ्या टाळी होई होळी विघ्नाची. टाळी भगवान शिवजीच्या मंदिरासमोर वाजवता येईल. आणि संध्याकाळी तुम्ही जर लासलगावच्या रस्त्याने जर टाळी वाजवत जर चालले लोक म्हणतील जाऊ दे याला ठाण्याला. बरोबर नाही संजीव? पण इथं टाळी वाजवल्यानंतर कोणाची ताकद आहे बोलायची? कीर्तनात टाळी होय पतकाची होळ्या, होय पतकाची होळ्या, होय पतकाची होळ्या. खूप सुंदर आहे. एक बोलू आता जिल्हा दिंडीला जाण्यासाठी वेळ मिळाला नाही, पाय दुखतात बा. पण त्यांनी इथे टाळी वाजवलं तरी दिंडी सामील होईल. पर वाजवायची का नाही? अरे हात म्हणा, तुम्ही हाय म्हणा नाही म्हणा. त्या पुणे भागामध्ये जर गेलं ना तिथं होयकी पद्धत आहे. काय बोलतात? एवढे सुशिक्षित लोक आहे महाराज तिथं. अगोदर विचारतात पाहुणे जर घरी गेले ना, महाराज पाणी घेता का? आपण फरक तर म्हणायचं देता का?
टाळी वाजवली पाहिजे असं समजायचं आपण पंढरपूरला चाललोय. जायचंय की नाही? चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू. क्या बात है. जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू. चला हो एक सुंदर चाले मला आठवली म्हणून म्हणतो. सर्वांनी टाळी वाजवायची. टाळी वाजवावी गुढी उभरावी, टाळी वाजवावी गुढी उभरावी. वाजवावी गुढी उभरावी, वाटती चालावी पंढरीची. हा एक उपकार आहे ना. परोपकारी नेनी परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया. माणसाने उपकार करत चालावा. एक सांगू, साने गुरुजी कारागृहामध्ये असताना सुद्धा उपकारच केला. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. किती सुंदर आहे, उपकाराचे ना. खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोरावे. उपकाराचे की नाही? उपकार आहे. बरोबर आहे की नाही? रामकृष्ण हरिण बांधकोरा कोरी. काही लोक हीच किचकट गोष्ट सोडत नाही. उपकाराचे. अजून संतांनी उपकार सांगितले. नका घालू दूध जयामध्ये सार, ताका चुपकार तरी करा. नाही दूध देता आलं तर ताक तरी द्या. तुका म्हणे फार थोडा करी परोपकार. उपकाराचे दादा. पण काही काही वर्ग अशी या कलियुगामध्ये भूतलावर उपकारावर अपकार करणारे आहे. कृतज्ञ वर्ग त्याला म्हटलेले भस्मासुरासारखे. जेथेच्या कृपालाही जेवरू, तेथेच्या मनी व्यभिचारू, तरी काय मी भस्मासुर अर्जुन म्हणे. भस्मासुराने अपकारच केलेला आहे. उपकार केला भगवान शिवजीने. पण एक वर्ग असा आहे अपकार्यावर अपकार करतो. सहस्र अर्जुन उन्मत्त झाला, जमद अग्नीची कामधेनू घेऊन गेला आणि परशुरामाने त्याचा वध केला. अपकार्यावर अपकार करणारा वर्ग आहे. पण एक वर्ग असा आहे भागवतामध्ये व्यासोच्चिष्ट जगत्र आहे. व्यासांचं असं म्हणणं आहे, भाताचं एक शीत खाल्लं पण त्याची परतफेड शुकाचार्यांनी परीक्षिती राजाला 7 दिवसाची भागवत कथा सांगितली. परीक्षिती मृत्यो 7 दिवसाचा. वाचा उच्चारिता मुक्त झाला नामा म्हणायचे बोले भागवत. शुक सांगतसे परीक्षिती. परीक्षितीला मृत्यूपासून शुकाचार्य भगवंताने वाचवलं. उपकारच केला. पण एक वर्ग असा आहे
अपकार्यावर उपकार करतो ते वडील आई वडील आपले असतात. कितीही अपकार करा त्यांच्या जीवनामध्ये पण ते उपकारच करतील. तसे संत मायबापांचं अंतकारणे काय सांगू आता. संतांचे उपकार मज निरंतर जागविती. भगवंताने ह्या वस्तूच बनवलेल्या आहे. रविशंद्रगण हा वृक्षा नदी गावश्य सज्जन हा येते परोपकारायुगे देवीन निर्मित. चंद्र उपकारच करतो, सूर्य उपकार करतय, गाय सुद्धा उपकार करते, गंगा सुद्धा उपकारच करते. फेडीत पाप ताप पोखित तिरीचे पादक समुद्रा जायाप गंगेचे जैसे. गंगा सुद्धा उपकार करते, संत मायबाप सुद्धा उपकार करतात. म्हणून संत महात्म्याने सांगितलेले उपकारच करा दादांनो. परोपकारी नेने परनिंदा, कोणाची निंदा करू नका. आणि स्त्रीला परस्त्रिया सदा बहिणी माया. परस्त्रिया सदा बहिणी माया. परस्त्रिया सदा बहिणी माया. परोपकारी नेने परनिंदा. परोपकारी नेने परनिंदा. परोपकारी नेने परनिंदा. परोपकारी नेने परनिंदा. परस्त्रिया सदा बहिणी माया. माझ्या तुकोबार आणि छत्रपती शिवाजी राजांना शिकवला. जायो माते नकरी सायास आम्ही विष्णुदास तैसे नोही. हे तुकोबाराचे प्रमाण आहे. पण त्याच चरित्राने माझ्या छत्रपती शिवाजी राजांना आदर्श घेतला. संजीव कल्याणच्या सरदाराने कल्याणच्या सुभेदाराची पकडून आणली आणि दिली महाराज भेट म्हणून. आणि ज्या वेळेला छत्रपती शिवाजी राजांकडे घेऊन आलेले आहे, राजांनी ती स्त्री ज्या वेळेला बघितली तिला बहीण समजावं, आई समजावं, सोनं दान दिलं, वस्त्रदान दिलं. आणि ज्यांनी सोन पकडून आणली त्याची परत घेऊन गेले शिवाजी राजे. ज्या कारकुनाने ज्या महाराज ज्यांनी पकडून आणली त्यांना ड्युटीवरून काढून टाकलं. आणि ज्याची स्त्री होती राजे घेऊन जातात. आणि त्या घरच्या लोकांनी त्या स्त्रीला विचारलं, तू कहा गई ती बता. त्या स्त्रीच्या मुखातून शब्द निघाला, माई खुदा को देखने के लिए गई थी. तुमने जिस खुदा को देखा हो तुम्हारा खुदा का नाम क्या है बताओ. त्या स्त्रीच्या मुखातून शब्द निघाला, मैने जिस खुदा को देखा है वो मेरा खुदा का नाम छत्रपती शिवाजी राजा. परस्त्रिया सदा बहिणी माया. एका मातेनं स्वामी विवेकानंदांना म्हणावं की तुमच्यासारखा मला मुलगा हवाय म्हणून तुम्ही माझी पती व्हावं माझी अशी अपेक्षा आहे. पण विवेकानंदांचे विचार किती सुंदर आहे. विवेकानंद म्हणतात, मा कशाला मुलगा शोधत बसते, तूच मला मारा तुझा मुलगा समज. परस्त्रिया सदा बहिणी माया. आणि असं जर जीवन जर जगलं तर उत्तमची गती तो एक पावे उत्तम भोगील जीव खाने. विठोबा रखुमाय परोपकारी नेने परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया. उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी. दादा दुसऱ्यावर उपकार करत चला, स्त्रीला बहिणीप्रमाणे समजा. आणि जगद्गुरु तुकोबऱ्याचा जो आदर्श आहे एका अभंग आपल्या चरणामध्ये, ते चरण म्हणजे दुसरं चरण आहे. भूतदया गायी पशुचे पाळण तान्हिल्या जीवन वन माझी.
तहानलेलं जे गायी आहे, प्राणी आहे, त्यांना पाणी पाजा, त्यांच्यावर उपकार करा. आणि अशा पद्धतीने आपण जर गृहस्थी लोकांनी जर जीवन जगलं तर उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. एक तीन मुद्दे सांगतो आणि माझ्या शिवेला परिणाम देतो, वेळ संपलेली आहे. शेप तीन मुद्दे आणि एकदम महत्त्वाचे सांगेल. गायीचं पालन व्हावं हा पहिला महत्त्वाचा मुद्दा, आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा आईचं पालन व्हावं, आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा आपल्या मुलीचंही पालन व्हावं. म्हणून तीन महत्त्वाचे मुद्दे बाबा. आज कलियुगामध्ये वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयापशी जाय, नेत्रीवा हे तो ये सांगत असे. पृथ्वी माता रडू लागलेली आहे, गायीचं रूप घासराचं रूप घेऊन ब्रह्मदेवक रडत गेलेले आहे, आणि आज ती रडण्याची वेळ आली. लक्षात ठेवा, तीन मुद्दे सांगतो माझ्या शिवेला परिणाम देतो. पहिला महत्त्वाचा मुद्दा जर असेल तर गोठ्यामध्ये गाय रडते, घरामध्ये माय रडते, आणि पोटामध्ये आईची मुलगी रडते. गोठ्यामध्ये गायीचं रक्षण झालं पाहिजे. हे माझ्या जगद्गुरु तुकोबाराने असताना सांगून दिलेले. भूत दया गायी पशुचे पालन. दादा एक महत्त्वाचं बोलेल मी. मालेगावला माझा एक मित्र आहे, गाय कशी कापल्या जाते. दादा माऊली बाबा 8-8 दिवस त्या गायीला पाणी पाजत नाही, चारा घालत नाही. जेवढी गाय उपाशी राहिली ना माऊली, काही ते लोक म्हणतात की गाय जास्त उपाशी राहिली का तिचं मांस खाण्यासाठी चांगलं लागतं, रक्त त्या मांसामध्ये येतं, असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्या लोकांनी अजून किती सावध झालं पाहिजे. दादा एक बोलू, आपले लोक कीर्तन ऐकतात, इकडून तिकडून फुकले वारे, नळी फुकली सोनार, इकडून तिकडून गेले वारे. पण स्थित्यंतर करा, जीवनामध्ये बदल करा. एक जीवनामध्ये एक बोलू तुम्हाला, एखादा जरी जीवनामध्ये परत बदल घडून जर असला आला ना, तर त्या जीवनामध्ये खरंच सुख वाटतं. गोठ्यामध्ये गाय रडते, 8-8 दिवस त्या गायीला पाणी पाजत नाही, चारा घालत नाही, आणि 8व्या दिवशी गाय त्या गायीच्या वरून जसा पाता येतो, शिर एका बाजूला, धड एका बाजूला, पती गाय सुद्धा शाप देते या भूतलावर. जो मला कापणार आहे त्याला मी काहीच करणं, त्याला शाप देणार नाही. पण मला कापण्यासाठी ज्याने मला कत्तल खाण्यामध्ये आणून टाकलं, त्याचं वाटोळं व्हायला मी टाईम लागून देणार नाही. गाईचं रक्त पडणं बंद झालं पाहिजे, प्रत्येकाने सावध झालं पाहिजे. नका आरे मानवानो, नका करू काही, नका देऊ कसाया लगाई, नका देऊ कसाया लगाई. अरे मानवानो, नका करू काही, नका देऊ कसाया लगाई. गाईचं पालन करा, दुसरं माईचं पालन करा, आणि तिसरं मुलीचं पालन करा. माझ्या माई बहिणीने एक प्रार्थना, काही लोक मुलगी झाल्यानंतर नाराज होतात दादा, पण दादा माझ्या संत महात्म्याने वर्णन केलेलं आहे, कन्या तर यायशी देई जैसी मीरा मुक्ताबाई. आणि मुलगा सुद्धा देत असताना कसा द्यावा, ऐसा पुत्र देई गुंडा, त्याचा तीही लोकी झंडा. आता तसा नाही राहिला असराप, ऐसा पुत्र देई गुंडा, त्याच्या दोन्ही हातामध्ये स्प्लेंडर होंडा, आईबापाच्या डोक्यात घाली तो धोंडा, बायकूच्या पुढं घोळी तो असा. आता त्याला काय कारण, आपण घडलं ते कलियुगामध्ये. म्हणून हे पालन कलियुगामध्ये आपल्यापासून झालं पाहिजे. भूतदया गायी पशुचे पालन, तान्हिल्या जीवन वना माझी. आणि हेही करत असताना तुकोबराय म्हणतात, वडीलधाऱ्यांचा आदर सन्मान राखा, वडीलधाऱ्यांचा आदर सन्मान राखा. शांतीरूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. ज्ञानोपर आणि 750 वर्षापूर्वी आदर्श घालून दिला, येथ वडील जे जे करती, तया नाम धर्म ठेवीती, तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. ते घर सुशिक्षित आहे, जिस घर आदर सन्मान नाही, उस घर जाना मत चाहिए. ज्या घरामध्ये आदर नाही सन्मान नाही, त्या घरामध्ये प्रवेश करू नये. अर्थात कदाचित आम्ही जीवनामध्ये कोणाची संग ठेवली पाहिजे, कोणाबरोबर राहिलं पाहिजे, हा विचार आमच्या वारकरी संप्रदाय संत महात्म्याने या जगाला दिलेला आहे. सुंदर आहे घर, कोणतं धन्य आहे. एक सुभाषित चाणक्य नीतीचं सांगतो, सानंदम सदनम सुदाच सुदिया कांता मृदुभाषिणी, सन्मित्रम सुदनम सोयोषितिरतिश्चाज्ञा परा सेवकः, आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्न पानम गृहे, साधो संगम उपासते ही सततम धन्य गृहस्थाश्रम.
तिथे आश्रम धन्य आहे. ज्या घरामध्ये अतिथीचं पूजन आहे, वडीलधाऱ्यांचा आदर सन्मान आहे, ते घर सुशिक्षित आहे. आणि ज्या ठिकाणी वडीलधाऱ्यांचा आदर सन्मान नाही, चाणक्य महाराज म्हणतात दिग्दिग गृहस्थ आश्रम, हा त्या आश्रमाचा धिक्कार जीवनामध्ये केला पाहिजे आणि धन्य आश्रमाचा जीवनामध्ये आदर केला पाहिजे. म्हणून वाढवी महत्व वडिलांचे, आणि असा आदर्श जीवनामध्ये जर ठेवला तर अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती जीवनामध्ये गृहस्थी लोकांना होते. अभंगचं शिवडचे
कामनेची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खानी यथावधी अवकाश वेळेवर बरोबर 12 वाजता शिवीची संतापन करत आहोत. या ठिकाणी आमचे दाजीबा अर्जुन वाघचौरे आणि आमचे जावईबा दीपकदादा केशवदादा आमचे राहुल दादा सरी जावई मंडळी ते प्रेमाने आम्हाला मामा म्हणतात. लहानपणापासून ही लेकरं आम्ही आमच्या डोळ्यासमोर बघितले आणि हा सोहळा हा मंडप त्यांच्या आयुष्यामधला हा आनंदाचा क्षण ज्या वेळेला आम्ही डोळ्याने बघत आहोत कौतुक वाटतं दादा त्या कुटुंबाचं. एकदा टाळ्या वाजवत त्या कुटुंबासाठी. पण सर्वसामान्य परिस्थितीमधून हे जीवन जगत असताना अनुकूल परिस्थितीमध्ये त्यांचं जीवन या ठिकाणी येऊन ठेपलेलं आहे. मी विश्वगुरु निवृत्तीनाथांना दादांना एक प्रार्थना करेल की सर्वांच्या कुटुंबामध्ये माझ्यावर नितांत प्रेम मला मामाने नाथ लावणारे सर्व या जावयांचं वाक्चौर्य परिवाराचं अर्थात सर्व कुशारे परिवार असेल सचिन पाटील सर्व जावई मंडळी आहे त्यांच्या वतीने सर्वांचे आभार मानतो. नांदुर्डी गावामधून माझी भागवत कथा 26 तारखेपासून तर 26 जुलै ते 2 ऑगस्ट नांदुर्डी गावामध्ये जनार्दन स्वामींच्या कुटियामध्ये जनार्दन स्वामींनी जिथं 3 वर्ष यज्ञ केला आणि आज त्या कुटियाचा अनुभव असा आहे. सर्पदंश झालेला पेशंट तिथं जर गेला सकाळी पेशंट जर गेला तर संध्याकाळी हसत हसत घरी जातो अशी नांदुर्डी गावची कुटिया. त्या ठिकाणी 26 जुलै ते 2 ऑगस्टपर्यंत माझी सुंदर भव्य दिव्य अशी भागवत कथा आहे. त्या कथेला कोणाला वेळ मिळत असेल तर या. नांदुर्डी गावचं भूषण संजूभाऊ देवकर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित झाले. एकदा टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा. भाऊ या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. या ठिकाणी सर्व आर्थिक शैक्षणिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवर पण माझ्या नाशिक जिल्ह्यामध्ये मला लहानपणापासून ज्यांनी भावासारखं प्रेम दिलं राजेंद्र भाऊ गायकवाड उपस्थित झालेले आहे आणि ज्यांनी मला मुलासारखं जपलं. एक स्वाभिमानाने सांगेल दादा मी वस्तुस्थितीनं बोलेल. ज्या वेळेला मी कीर्तनकारही नव्हतो पण आमच्यावर संस्कार ज्यांनी घडवले ते आमचे भाऊसाहेब फापळेदाजी त्यांच्या माध्यमातून आम्ही घडलो. आम्ही राहिला जरी जवळ असलो पण मुलासारखं ते आम्हाला जीव लावतात प्रेम देतात हा त्यांचा आदर भाव आहे. आमच्या गावचं भूषण आमचे रावसाहेब मामा ठोंबरे नानासाहेब मामा ठोंबरे माधव मामा ठोंबरे हा अयोध्यानगरी परिवारातलं एक दैवत. माझे नवनाथ ठोंबरे महाराज या ठिकाणी उपस्थित. नवनाथ भाऊसाठी टाळ्या वाजून स्वागत करा. माझे लहान बंधू नवनाथ भाऊ किरकाडे उपस्थित झालेले आहे. महाराष्ट्रातील नामवंत अशोक महाराज घुले उपस्थित झाले. सुभाष महाराज धोंडीराम बाबांनी पाठीमागे मला तारीख दिली पण वडिलांच्या निधनामुळे मला जमू शकलं नाही. सर्वांच्या चरण नतमस्तक होतो. सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. शेवटचे 5 शब्द सांगतो. प्रत्येकाला सहकार्य करा. वाईट कोणाचं करू नका. पण आज एक महत्त्वाचा विषय सांगेल दादा. जगात कधी कोणाला कमी समजू नका. दुसरा महत्त्वाचा मुद्दा या अभंगाचा शेवटचा सार बोलेल. जगात कधी कोणाला कमी समजू नका. आणि तिसरा महत्त्वाचा विषय माणसाच्या जीवनामध्ये प्रत्येकाची वेळ बदलत असते आणि प्रत्येकाची वेळ येत असते. दादा झोपडीचाही बंगला होतो आणि बंगल्याची सुद्धा झोपडी होते पण बंगल्याची पुन्हा झोपडी झालेलं ही कदाचित आपल्याला बरं पाहू शकत नाही.
दिसू शकत नाही, काही मजा नाही त्याच्यामध्ये. म्हणून जुने लोक सांगायचे, श्रीमंती आली तर माजून ये, गरिबी आली तर लाजू नये. हे शब्द आमच्या डोळ्यासमोर कधी असले पाहिजे, कारण माणसं मोठे व्हायला लागले का जुने दिवस विसरून जातात. सोपी गोष्ट नाही महाराज, जुने दिवसाची आठवण प्रत्येकाने ठेवली पाहिजे. या ठिकाणी सुंदर असं, या ठिकाणी आपल्या कीर्तनासाठी साथ ज्यांनी दिली आमचे राजेंद्र महाराज, इतका सुंदर पखावज त्यांनी वाजवले, तर त्यांच्यासाठी टोळ्या टाळ्या वाजून स्वागत करा. लहानपण माझं लासलगावमध्ये गेलं, आमचे जगन्नाथ जगताप पाटबंधारे खात्यामध्ये ज्यांनी अखंड सेवा केली, सेवानिवृत्त होऊन आज त्यांच्यासमोर मी कीर्तन करतो. आणि बालपण आमचं लासलगाव शिळकेवाडीमध्ये गेलं, मामाने आमची आईसारखी बापासारखी सेवा केली, ते मामा माझ्यासमोर आज कीर्तनासाठी उपस्थित आहे. त्यांचा आनंद त्यांच्या त्या गगनात मावत नसेल, आनंद प्रत्येकाला असतो. दादा एक शेवटचे वाक्य मी सांगून जातो 5 मिनिटामध्ये, प्रत्येकाची वेळ बदलत असेल, प्रत्येकाची वेळ येत असते. कोरोनाच्या महान संकटामध्ये एक बोलू दादा, एक महत्त्वाचा विषय असा बोलेल, भाऊसाहेब पापळे दाजी माझ्यासमोर आहे, राजेंद्र भाऊ गायकवाड माझ्यासमोर आहे, आमच्या भाच्यांचे सर्व भाच्या असतील, जावई असतील, त्यांचे लग्न करत असताना आता सहज सांगतो तुम्हाला, तेवढ्या काळामध्ये लग्न करून आज एवढ्या स्थितीला राहणं एवढं सोपं नाही, सर्व सुखी जीवन आहे. पण एक लक्षात ठेवा, शेवटचं वाक्य बोलेल, प्रत्येकाची वेळ बदलत असते आणि प्रत्येकाची वेळ येत असते. कोरोनाच्या महान संकटामध्ये काही लोकांची माय गेली, बाप गेला, लेकरं गेले, पण काही लोकांच्या घराला लॉक लागली, तेही कधी विसरू नका. दिवस येत असतात, दिवस जात असतात, सुख भोग सरेल, सुख येईल, दिस येतील, दिस जातील. इतकं सुंदर भावगीत आहे. पण काही लोकांच्या घरामध्ये चिमणी पाखर चित्रपट झाला, तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल, पण सर्व तीर्थ टाकेत जवळ धामणगाव नावाचं गाव आहे, गाडवे नावाचं कुटुंब, विटाची भट्टी त्यांची, SMBT हॉस्पिटलला पूर्ण कुटुंब बरखास झालं, आणि त्या कुटुंबामध्ये फक्त 15 वर्षाची मुलगी आणि 8 वर्षाचा मुलगा जिवंत राहिला. आणि त्यांचं वर्ष श्राद्धाचं कीर्तन माझ्याकडे होतं. बाबा ती लेकरं ज्यावेळेला मंडपामध्ये बसलेली होती, त्यांची मावशी काका सर्व परिवार उपस्थित होता, त्यावेळेला मी ती कीर्तन करत असताना त्या लोकांच्या समोर काय कीर्तन सांगावं, एकही कुटुंब म्हणलं जिवंत नाही. ती पुण्यस्मरण करत असताना माझ्या डोळ्यासमोर फक्त त्या चिमणी पाखर चित्रपटाचं पद आठवलं. गोकुळासारखा संसार माणसाचा असतो, माझ्या घराचं गोकुळ झालं, मन आनंदान झालं, जशी अमृताची धार होता सोन्याचा संसार, माझ्या राणीचा दरबार. पण पुढचं पद ऐका, गोकुळासारखा असणारा संसार संपून गेला, माझ्या कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली, कस विपरीत झालं सार, होता सोन्याचा संसार, माझ्या राणीचा दरबार. भावगीत खूप सुंदर आहे. बातुकलीच्या खेळा मधली राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी. 2-2.5 महिने झाले असतील आमच्या वडिलांना निधन होऊन, वैकुंठ गमवून माझ्या वडिलांना 2-2.5 महिने झाले, दुसरा महिना संपला, पण असा एकही तासाना असं एकही मिनिट गेला नाही का वडिलांची आठवण आली नाही. महाराज वडील जोपर्यंत असतात ना ते कसे असू, पण छाया असते त्या कुटुंबावर. ज्यावेळेला बाप गेला ना तेवढ्या जगामध्ये मला दिसायला लागलं की बाप काय असतो, बाप काय असतो हे गेल्यानंतर कळतं. वैकुंठवासी सुभाष नाना किरकाडे माझे वडील जाऊन आज 2.5 महिने झाले, पण वडिलांनी आमच्यावर जे उपकार केले जुन्या काळामध्ये, सायकलच्या केरीजवर घेऊन आम्हाला भजन शिकवलं, रात्रीचा प्रवास केला, ते दिवस कधी विसरणार नाही. दादा भजन म्हणत असताना एकदा मी सोर चुकलो होतो, तो वडिलांनी एवढं मारलं, रात्रभर आम्ही दोघंही रडत होतो, पण तो सोर आज आमच्या जीवनामध्ये काय कामाला येतो ही वडिलांची उपकार आहे. पूर्ण महाराष्ट्रभर फिरतो, पण वडिलांनी जो सोर दिला ना हीच आमच्या जीवनातली देणगी दादा, हीच जेन देणगी आहे, वडिलांची देणगी असते. म्हणून एक लक्षात ठेवा दादा, माझ्या वडिलांची मिराशिका देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा. पांडुरंगाकडे फक्त मी एकच मागणी करतोय, धन कमी दे देवा, बंगला नसेल तर बंगला नाही, धन कमी दे, पण एक देवा माझ्या जीवनामध्ये, आमच्या जीवनात फक्त एकच आहे, वारकरी संप्रदायाचे जे धन, वारकरीचे वैष्णवांसारखे आमच्या वडिलांनी जे माणसं जोडले, त्या माणसाचे तुटाटूत आमच्या जीवनामध्ये होऊ देऊ नको. व हरिजनासवे भेटी नहो अंग संग तुटी, ऐसे आवडते मना
देवा प्रभावी वासना ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज विठ्ठल जय जय विठ्ठल.